काय सांगायला खरं तर एक मोठी आशा होती की आपला विजय होईल, मात्र रक्षाकर्म्यात या तपासण्यात विजय झाले आहेत. आपण देखील आणि प्रयत्न केले. प्लस मी सांगू इच्छितो की हार जी ही चालू असते, परंतु ज्या पद्धतीने ही उमेदवारी मला मिळाली आणि ही जनतेने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक लढलेली आहे आणि सहकाऱ्यांनी खूप चांगल्या बदल लढलेली आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी खूप मोठा सपोर्ट करून खूप मेहनतीने निवडणूक लढलेली आहे आणि जनतेलाही निवडणूक जनतेने निवडली लढली. परंतु ही मी जे सांगितलं की जे विजय होईल तर जनतेचा होईल, पण ही हार मी स्वतः स्वीकारणार आहे. हा पराजित जे झालं हे मी स्वतः स्वीकारणार आहे, कारण हे जनतेची हार मी म्हणणार नाही. जीत हे जनतेची म्हणू शकतो, परंतु जनतेचा जो कौल मला मिळालेला आहे तो मला परिपूर्ण मान्य आहे, आमच्या महाविकासाकडे परिपूर्ण मान्य आहे. एक बदलाची आशा वाटत होती दोघी मतदारसंघांमध्ये, मात्र दोघी मतदारसंघांमध्ये महायुतीचे दोघी उमेदवार पराभूत झाले आहेत. मी फक्त एवढं सांगेल की बदलाची आशा होती लोकांना, त्या पद्धतीने सर्व जनतेने सुद्धा काम केलं नाही असं म्हणून म्हणता येणार नाही. परंतु हे आपण सांगू शकत नाही. वोटिंग मतदान आहे आणि मतदानामध्ये कोणाचं कोण कशा पद्धतीने काम करते, कोण कशा पद्धतीने काम करते, परंतु जे जनतेने विश्वास मतदारीसुद्धा 3,62,63,000 मतदार लोकांनी जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला, महाविकासाकडे विश्वास टाकला. खूप त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो, सर्व मीडियाने सुद्धा खूप चांगली साथ दिली, आपण लोकांनीसुद्धा मला चांगल्या प्रकारे साथ दिली. परंतु जनतेचा कौल हा नेहमी मला मान्य असेल आणि ही जी अपराजित आहे ही माझी आहे, ही जनतेची नाही. कारण मी आधीच ठरवलं होतं की जीत झाली तर जनतेची असेल, पराजित झालं तर मी माझा असेल. काही कुठेतरी कमी पडलो असेल, नवीन होतो आणि मी प्रामाणिकपणे लढलेले आहेत आम्ही, कुठलंही याचं हे नाही. आणि त्यामुळे त्याच्यात कुठलंही मला हे नाही, कारण तुम्हाला कल्पना असेल जेव्हा जनता माझ्यावरती प्रेम करेल त्यावेळेस मला कुठेतरी भरून यायचं. पण मी आता हे जे पराजय झालो तर मला कुठे काही वाटलं, मी अगदी हसत खेळत सर्वांशी बोलत आलो होतो, कुठलंही कुठलं हे नाही. कारण की शेवटी इथेच करायचं, इथेच द्यायचं, इथे खर्च हे करायचं आहे. आपण म्हणजे आपल्याला राजकीय पार्श्वभूमी नव्हती, आपण राजकारणात नवीनच आलेले होतात, पहिल्यांदाच आपण लोकसभेची निवडणूक लढवली, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी आधी सांगतो की कुठलंही काही जरी केलं तरी मी कुठल्याही रिझल्टची चिंता करत नसतो, त्यामुळे ह्याची चिंता मला नव्हती. आणि पार्श्वभूमी नसताना मी लढलो, लोकांसोबत या पद्धतीने काम केलं, याच्यातच खूप मोठं. जिथपर्यंत आलो ह्या पहिल्याच माझ्या जीवनाच्या याच्यामध्ये मी सर्वच बॉटमपासून तर आता देशाच्या सर्वोच्च निवडणुकीपर्यंत आलो, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून मला? खूप काही मिळालेलं आहे. या हे मला पराजय झालं म्हणून मला कुठलंही दुःख नाही किंवा कुठलंही त्याच्याबद्दल द्वेष नाही, काही नाही. इथपर्यंत आलो, लढलो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यातच माझी जीत आहे. राज्यामध्ये भाजपला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जी महाविकास आघाडी ती सर्वात मोठी होत आहे, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. शरद पवारांना 7 जागांवरती निवडणुकीमध्ये विजय मिळालेला आहे, त्याकडून कसं पाहतं? नाही नाही, खूप चांगली गोष्ट आहे. जनतेने त्या पद्धतीने कौल दिलेला आहे, इथे कौल दिसत होता तुम्हाला, कल्पना होती. परंतु आधी आपल्याला कल्पना की मी वरच्या लेवलला कुठल्याही गोष्टीत बोललो नाही किंवा हे मी स्थानिक मुद्द्यावरच बोललो, त्यामुळे त्याबद्दल मला काही त्यातलं नॉलेज नसल्यामुळे जास्त मी बोलू शकत नाही त्याबद्दल. फायनल मतं किती भेटले आपल्याला? ॲक्च्युली मी बघितलं नाही, मला वाटतं 3,75,000 52,000 वगैरे.